नमस्कार. आज दिनांक 23/8/2024, वार रविवार, केडी चौधरी डाळिंबेडा पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. मी प्रथमतः ज्या या केडी चौधरी यूट्यूब चॅनलचे जे सभासद झाले, जवळजवळ आपण 20,000 पर्यंत शेतकरी याचे सभासद होऊन आमच्यावरती विश्वास दाखवत आहे आणि दररोजची निलावाची व्हिडिओ, सद्यस्थितीची व्हिडिओ काय शेतकऱ्यांचे मनोगत ऐकताय आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतोय. तर त्या सर्वच माझ्या यूट्यूब चॅनलच्या सभासदांचा मी मनापासून आभारी आहे की जो आपण विश्वास दाखवला आणि आमचा चॅनल हा पसंत करून आपण त्याची माहिती स्वीकारताय आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतोय असं शेतकरी बोलून दाखवतायत. हा माझ्यासाठी सुद्धा आनंदाचा क्षण आहे. खरं तर महाराष्ट्राभर आपण फिरतोय, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जातोय, परंतु मी पहिल्यांदा प्रश्न विचारतोय की आमचा यूट्यूब चॅनल, म्हणजे आमचा म्हणण्यापेक्षा आपला यूट्यूब चॅनल कोण पाहत नाही का? तर सर्वजण सांगतात शेठ आम्ही कुटुंबासमवेत घरात अगदी टीव्हीची फ्रेम त्या टीव्हीवरती आम्ही पाहतो दररोज आणि त्या रूपानं आम्हाला सगळ्यांना फायदा होतो, हा मला आनंद होतोय. खऱ्या अर्थानं बाजारपेठेचा कानोसा आपण घेत असताना आयक्यू माहितीवरती जातो. दुसऱ्यांनी काय सांगितलं, तिसऱ्यांनी काय सांगितलं आणि मग आपल्या हिताचं का अहिताचं हे ज्यावेळेस आपण ठरवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला आजूबाजूच्या परिसरावरून काहीच कळत नाही. परंतु आज राजस्थान ही नाशिक असेल, पुणे असेल, या दोन बाजारपेठेमध्ये मी मागच्या आठवड्यातही पूर्ण नाशिकला असताना त्या ठिकाणचा अभ्यास केला तर बरेचसे शेतकरी ते मार्केट पाहायला येत आहेत, अनुभवतायत जागेवरती काय रेट आहेत आणि मग नाशिकमध्ये काय रेट आहेत ते तपासून मार्केटला एक चांगला प्रतिसाद देत आहेत नाशिकच्या आणि तिथेही चांगली आवक वाढते आणि तिथं आपण तातडीने पेमेंट केल्यामुळं, म्हणजे आजचे आज पेमेंट किंवा जास्ती पेमेंट असेल 2 लाखाच्या वरती तर साधारणतः आपण 3 ते 4 दिवसात पेमेंट हे नाशिकसाठी केलं, इंदापूरसाठी सुद्धा आज किंवा आजची उद्या 1-2-3 दिवसात पेमेंट केलं आणि पुण्यासाठी आपण काही तारखा देतोय त्या तारखानुसार करतोय. कारण पुणे हे एक जुनं विश्वासाचं नातं असणारं शेतकऱ्यांचं एक आपलं मार्केट आहे आणि असल्यामुळं इथं थोडंसं 4-2 दिवस जरी पट्टी पेमेंट जरी पुढं असेल तारखेनुसार तरी पण इथं जे रेट मिळत आहेत ते महाराष्ट्रात कुठंच मिळत नाही आणि 20-25 रुपये किलोची वाढ या ठिकाणी होते आणि त्यामुळं आवक इथंही प्रचंड होत असताना या तिन्ही मार्केटला आपण प्रतिसाद अगदी चांगल्या पद्धतीने देत आहे याचा मला सार्थ अभिमान. खऱ्या अर्थानं आजही 210, 220, 232 इथपर्यंत ऍव्हरेज मार्केटला पडतायत, परंतु थोडासा पावसामुळं ज्या मालावरती टिपका आलाय, माल भिजलेले आहेत, असे मालांचे थोडेसे रेट घसरत आहेत. परंतु मी नम्र आवाहन करतो की जर पाऊस उघडल्यावरती ते माल आणू शकत असाल किंवा ते टिकू शकत असेल तर नक्कीच थोडासा दम काढा. पण अशा अवस्थेत माल खराब होत असेल तर थांबू नका, जवळच्या मार्केटला ते माल पोहोचू शकतील, बाहेरचा व्यापारी त्याला टसल जरी नसेल देत तरी पण आपल्या मनातला जो संशयाचा भोवरा आहे की पुढे जाऊन आपला माल न टिकला तर आपलं नुकसान होईल तो क्लिअर करणं गरजेचं आहे. थोडाफार 19-20 हा रेटमध्ये फरक हा होतो क्लायमेटमुळं, वल्यामालामुळं, पण चांगल्या मालाला बिलकुल फरक होणार नाही हे मी कायम सांगतो. परंतु काही आज महाराष्ट्र बंदचा इफेक्ट सुद्धा चांगल्या मालावरती होत असताना सुद्धा आजचे रेट हे माझ्या नजरेने चांगलेच निघालेले. कारण महाराष्ट्र बंद ही हाक देत असताना बरेच भयभीत राहतात व्यापारी आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये मला एकच जाणवतंय की आज विरुळ माल आणल्यामुळं आपला एखाद्या दिवशी मंदी झाली तर 4 दिवस तिजीचे मिळतील, पण 4 दिवस मंदीचे मिळणार नाहीत आणि एकच दिवस तिजीचा मिळणार नाही तर हा टप्पा ज्या विरळणीचा, म्हणजे तुम्ही 4-8 दिवसांनी माल काढले तर आपण 1-2 महिन्यापर्यंत बाग जरी चालवली तरी आपल्याला हा नक्कीच फायदा होईल हेही या पद्धतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण नाशिक, पुणे आणि इंदापूर या तिन्ही ठिकाणांमध्ये येणारा शेतकरी वर्ग हा एक विश्वासाचं नातं तयार तर झालंयच, पण तो अनेक लोकांना विश्वासानं मार्केटपर्यंत पोहोचवतोय आणि मार्केटमध्ये त्यांना मोकळ्या घडामोडी ह्या पाहण्यासाठी त्यांना एक मदत करतोय. परंतु मी एक सांगू इच्छितो, आज मला एका शेतकऱ्यांनी मुलाखत दिली, मला एक अभिमान वाटला की पुणे या ठिकाणी नक्कीच रेट चांगला मिळतोय, पण पुण्यामध्ये पण कोण सरस तर केडी चौधरींची इथली व्यवस्थापन
आणि इथला रेट सरस हे जेव्हा शेतकरी बोलून दाखवतोय त्याला एकच कारण आहे की गेले 20 वर्षापासून एक रतिबासारखा माल त्या त्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा मिडियम क्वालिटीचा सगळ्यांना मिळत असल्यामुळे जी डॅमेज आहे व्यापारी वर्ग आपल्याकडे टिकू नये. बाहेर व्यापारी वर्ग थोडासा कमी जास्त झाला की त्याचा रेटवर नक्कीच परिणाम होतो. आज ॲव्हरेजली ज्या शेतकऱ्याने अनुमान काढला की ज्या शेतकऱ्याचा 300 रुपये माल गेला असाच 245 रुपयांनी 4:45 त्याची विक्री झालेली त्याचं कोणतंही ठिकाण असेल त्याच्याशी आपल्याला हे करायचं नाही, परंतु ॲव्हरेजली 700 रुपयाचा 35 रुपये किलोचा पुण्यामध्ये सुद्धा फरक पडू शकतो हे शेतकऱ्याच्या नजरेतनं त्यांनी दाखवलं. तर मी नम्र आवाहन करेल की माल पुढे टाकत असताना 4 दुकानं म्हणजे आमच्याकडे टाकत असताना सुद्धा 4 दुकानं तुम्ही चेक करा, म्हणजे आपण योग्य ठिकाणी पोहोचलोय का अयोग्य ठिकाणी पोहोचलोय माझ्या शेतकऱ्याला खात्री होईल. आणि बाहेर असणाऱ्याला सुद्धा माझ्याकडे येऊ द्या, मोकळं येऊ द्या आणि त्याची पाहणी करू द्या. ही वस्तुस्थिती आहे, कारण आज डोळ्यात तेल घालून माल पिकवणं जेवढं महत्वाचं ठरलंय तेवढं डोळ्यात तेल घालून मार्केटिंग करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरलंय. आज अनेक लोकांच्या अडचणी आहेत. या अडचणी आहेत की रात्रीच्या बागा चोरीला जातात. मी मागच्या हप्त्यामध्येच सांगितलं होतं की आपण थोडंसं सावध राहा. मी ज्यावेळेस तांबेरीला गेलो होतो राहुरी तालुक्यात त्यावेळेस ती क्लिपमध्ये सांगितलं होतं की गावागावात जाते रोजच्या हे लागलेले आहेत म्हणजे ग्रुप बनलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुप, परंतु त्या ठिकाणी बागा जास्त आहेत. पण जर एकाचीच गावात एकच बाग आहे तर तुमच्यासाठी कुणी जागते रोजच्या ग्रुपमध्ये येणार नाही किंवा तुम्हाला कोणी सपोर्ट करणार नाही, तुम्हालाच तुमची शेती ही राखण करावी लागेल. आणि म्हणून आमच्या उरळी कंचनच्या पट्ट्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या माझ्याच सहकारी मित्राचा बोरे अंदी गावामध्ये 8.5 लाख रुपयाचा माल चोरीला गेला. आणि योगाने मी त्याच्याशी चर्चा केली होती की आमच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं की चोऱ्या वाढलेल्या आहेत आपले डाळिंब बागेची राखण करा. आणि आज अशा परिस्थितीत माझ्या सहकारी मित्राचा 8.5 लाख रुपयाचा माल चोरीला गेला हे खूप वाईट वाटलं. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या डाळिंब उत्पादकांना मी आवाहन करेल की आज संकट खूप आहे. एक तर पावसाचं संकट टिपका येतोय, दुसरं संकट चोरांचं आहे, तिसरं संकट की आपल्या भागामध्ये बिबटे आहे, रात्रीचे विचूकाटा साफ आहे आणि चोर सुद्धा आहे. आणि ज्यावेळेस मी त्या गावात मागच्या वेळेस गेलो तांबेरेमध्ये तर त्यावेळेस मी असं एक ठिकाण पाहिलं की पत्र्याचा शेड येऊन वर बास टाकून त्या ठिकाणी शेतकरी वरून राखण करतोय किंवा माळा केला त्याला चढायला कसं बसं जागा ठेवतोय आणि वरून बंदुकीचे बार करतोय आणि बिबट्याला पळवतोय. आणि हे संकटामधून तो मार्केटमध्ये पोहोचतोय. हे एक वेळेस त्याला बिबट्याला पळवणं सोपं झाले पण मार्केटमधल्या व्यवस्थाला पळवणं खूप अवघड झाले. तो 1,00,000 रुपयाला फसतोय आणि ज्यावेळेस 1,00,000 रुपयाला फसताना जर आपण बिबट्याला बार काढून पळवलं होतं पण काही चुकीच्या व्यवस्थापनाला बार काढून पळवता येणार नाहीये तर त्या ठिकाणी व्यवस्था आपली वजनाची असेल चोरीची असेल किंवा योग्य रेटची असेल तर ते बार ही योग्य ठिकाणीच आपल्याला काढायचेत का आपल्याला बार न काढताच चांगली व्यवस्था स्वीकारायची हे आपण पाहिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आम्ही आमचे चांगले आहोत हे कधीही म्हणणार नाही म्हणलेलो नाही, परंतु जागेवर देणारा ग्राहक सुद्धा चांगला आहे. परंतु तो कोण पाहिजे की जो आज 251 रुपयाचा सौदा करणारा ज्या गिरायकांनी 211 रुपयाचा सौदा केला त्याच ग्राहकांनी मला सांगितलं सेठ मी 251 रुपयाचा आज बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याचा माल मागतोय परंतु त्या साईजमध्ये शेतकऱ्याची अपेक्षा 300 रुपयावरती जाऊन पोहोचलेली आहे. परंतु ती क्वालिटी आहे, 250 ग्रॅमच्या वरचा माल आहे आणि 300 ग्रॅमचा जर असेल तो 300 रुपये सुद्धा माल जाऊ शकतो असं त्यांनी बोलून दाखवलं. मी अशाच व्यापाऱ्यांना नक्कीच सॅल्यूट करेल की आपण जागेवर सुद्धा आज बाजारपेठेमध्ये एवढे रेट नाही त्याच्या पुढे जाऊन जर रेट द्यायला लागला तर आज मार्केट फिकी पडतील आपण पुढेच असाल. पण त्यावेळेस मग एखादा व्यापारी चांगला कोण आहे त्या चांगल्या व्यापाऱ्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. पट्टी पेमेंट आपल्याला तो देत असेल तर तो परदेशात माल जात असेल तर नक्की द्या. पण जर आपल्याला फसवत असेल, आज कुशाभाऊ शिंदेंनी मुलाखत दिली, त्या कुशाभाऊ शिंदे हे हंगेवाडीचे शेतकरी सांगितलं की मी आता वैतागलो, भुरटे व्यापारी जागेवर त्यात आपल्याला फसवतायत आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी त्यांना एकही सांगेल सगळे भुरटे असू शकत नाही, चांगले व्यापारी असतील त्यांना आपण बागा दाखवा, योग्य रेट मिळाल तर योग्य रेटमध्ये बाग द्या, जागेवर द्या. सगळ्या महाराष्ट्राचा मी माल विकू शकत नाहीये परंतु जे येतील त्याला चांगला न्याय देईल एवढीच भावना या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि दुसरी एक गोष्ट सांगू इच्छितो माझ्या शेतकरी बांधवांना, मी परवा दिवशीच नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये जे सातमाने गावाच्या शेजारी सह्याद्री फार्मचा मी प्लॉट आहे त्या ठिकाणी भेट दिली आणि त्या भेट ह्यासाठीच आवर्जून दिली. मला एक कुतूहल होतं, मला कुतूहल असं होतं
की जर शरद किंग ही नवीन व्हरायटी आलेली ती कशी आहे. मी 2 वर्ष औरंगाबादला संभाजी आपण जे नवीन आता नाव बदल झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुका आणि पैठण तालुक्यात तुपेवाडीला बद्रीनाथ नलडणच्या मी बागेमध्ये 2 वर्ष जातोय आणि गुटीची फळं मी ज्यावेळेस पाहतोय त्यावेळेस 80% फॉर्म्युला एकसारखा वाटला. मला फक्त बद्रीनाथ नलडणच्याच नाही तर अनेक लोकांना जे शरद किंग ज्यांनी आज तयार केलेली गुटीची त्यांचेही मी फॉर्म्युला तपासला. त्या फॉर्म्युलामध्ये माल 250 ग्रॅमच्या वर दिसला आणि कात्री जाड दिसली आणि मला तो माल परदेशापर्यंत पाठवण्याचं माझं स्वप्न किंवा इतर व्यापाऱ्यांचं स्वप्न असेल तर ते पूर्ण करायला शरद किंग ही व्हरायटी नक्कीच चांगली आहे असं माझं मत झालं. परंतु टिश्यू कल्चर आले गुटीमधून. आज तुम्ही भगव्याची जरी रोपं घेतली एखाद्या नर्सरीमध्ये आणि त्याला शरद किंग सांगितलं तर मला असं वाटतं की मी विक्रेता आहे, मलाही स्वतःची 10 एकर बाग लावायची. पण मी जर एखाद्याने मला सांगितलं भगव्यामध्ये हीच शरद किंग येतं मला काहीच कळणार नाही. पण ज्यावेळेस 2 वर्षांनी फळं येतील त्याच वेळेस कारण आपण फसलो गेलो. त्यामुळे योग्य गुटीची जर नर्सरी असेल, शरद किंगची असेल किंवा एखाद्याला भगवा लावायचा असेल, अरक्त लावायचा असेल, गणेश लावायचा असेल त्याच्या त्याच्या नामांकित अशा नर्सरीमधून आपण नक्कीच घेऊ शकता. परंतु टिश्यू कल्चर आज पहिलं पाऊल टिश्यू कल्चरचं पडलेलं आहे. टिश्यू कल्चर हे निरोगी हे एक रोपटं तयार करण्यासाठी टिश्यू कल्चर ही संकल्पना आज भले एक ठिकाणी चालू झाली असेल, अजून 4 ठिकाणी चालू होतील, परंतु टिश्यू कल्चरची रोप कशी आहेत ह्याची मनामध्ये जी माझी तळमळ होती ती मी पाहण्यासाठी आज परवा दिवशी रात्रीच्या 9 वाजता बागेमध्ये गेलो आणि त्या बागेमध्ये मी काय पाहिलं, पाणी फुल होतं अशा चिखलाच्या अवस्थेत त्या बागेत शिरलो कारण मी लांबचा प्रवास करून गेलो होतो. पण मी डाळिंब उत्पादकांना सांगू इच्छितो की मला सुद्धा बाग लावायची आणि टिश्यू कल्चर लावायची. म्हणून मी त्या बागेत गेलेलो असताना त्या ठिकाणी टिश्यू कल्चरची सुद्धा फळं पाहिली. एकाच दिवशी पाणी दिलेले, दुसरं मी पाहिलं त्याची जाडी किती आहे, कातडी किती कशी आहे, त्याचा दाना कसा आहे ते पाहिलं. ते मी माझ्या व्हिडिओमध्ये नमूद केलेलं आहे. मी गुटीचंही पाहिलं, त्याचीही साईज किती, त्याचा गर किती आणि त्याचं कातडी किती ते पाहिलं आणि त्या शेजारी साधा भगवाही आहे त्या भगवचंही पाहिलं. ह्या तिन्हीची तुलना मी माझ्या व्हिडिओमध्ये तयार केली आहे. माझी व्हिडिओ साधारणतः आज किंवा उद्या ती प्रसारित होईल. आज किंवा उद्या प्रसारित होईल त्यावेळेस ती एडिटिंगला गेल्यामुळं कारण रात्रीच्या मोबाईलमध्ये आम्ही ते शूटिंग करत असताना मोबाईल व्यवस्थित नसल्यामुळं मला थोड्याशा अडचणी आल्या. ती एडिटिंग करून मी आज किंवा उद्या ती नक्कीच शरद किंगची जी माझी माहिती बागेतली मी प्रसारित करेल. पण मी नम्र आवाहन करेल की माझ्यावरती विश्वास ठेवू नका, तुम्ही त्या बागेत जा. तिथं रोहिदास म्हणून जे मॅनेजर आहे ते रोहिदासच्या कुणाला कॉन्टॅक्ट लागला तर मी कॉन्टॅक्ट नंबर रोहिदास या मॅनेजरचा देईल आणि त्यांना आपण सगळे प्रश्न विचारा. आणि तो जो रिसर्च सेंटर तयार केलेला आहे त्या रिसर्च सेंटरमध्ये आपण म्हणजे खात्रीपूर्वक मी हे सांगतो की केडी चौधरी योग्य की अयोग्य हे तुम्ही मार्केटमध्ये आल्यानंतरच कळतं. तसं ती बाग योग्य की अयोग्य हे तपासायला तुम्हाला तिथेच जावं लागेल. कारण मी सांगितलं म्हणून माझ्यावरती विश्वास ठेवू नका. मी काय कुठल्या कंपनीची जाहिरात म्हणून करत नाही पण माझी एक तळमळ आहे की आपण फसलो. टिश्यू कल्चर हे 8-10 वर्षापूर्वी आलं होतं त्यावेळेस मीच मार्केटमध्ये सांगितलं की टिश्यू कल्चर लावू नका. का लावू नका, त्याची कातडी पातळ होती, ती शॉर्टिंग करताना हँडलिंग करताना ते फळ फुटत होतं आणि ते फळ फुटल्यानंतर आपल्या हातात तोंडाशी घास आलेला तो बदलेच्या रूपाने त्याला मार्केटमध्ये माल विकावा लागत होता. परंतु हे ज्यावेळेस मी पाहिलं 3.5 महिन्याचीच बाग आहे, 7 मेला पाणी दिलेलं आहे आणि त्याच्या बागेत त्या बागेतली अवस्था पाहिल्याच्यानंतर आत्ता फळाची क्वालिटी पाहिल्याच्यानंतर उद्या हा माल एक्सपोर्ट म्हणजे तुमच्या शेतातूनच जाणार आहे, माझ्याकडे पाठवायची गरज नाही, शेतामधून जाईल किंवा मार्केटिंगमध्ये आमच्याकडे येईल. परंतु मी सांगू इच्छितो की थोडाच माल आम्ही विकणार आहे. महाराष्ट्रातला लागवडी खूप वाढलेल्या आहेत, तुम्हाला जागेवर पण विकावं लागेल, इतर मार्केटलाही जावं लागेल. पण तुमचं जे हातात घेतलेलं पीक आहे ते योग्य की अयोग्य हे तपासणं तुमचं कर्तव्य आहे. कारण राजस्थानमधला शेतकरी, गुजरातमधला शेतकरी आणि कर्नाटक आणि महाराष्ट्राचा शेतकरी आमच्याकडं एक वेगळ्या नजरेने पाहतोय. सध्या जसा शरद किंगचा बोलबाला आहे तसा केडी चौधरींचा सुद्धा बोलबाला ह्या 4 राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरल्यामुळे जरी झाला असेल तरी अनेक व्याप आडते आता स्पर्धा करू पाहतात आणि शेतकरी हिताचा निर्णय घेतात. त्यामुळे सगळ्यांचाच माल माझ्याकडे येईल हे मी कधी स्वीकारणार नाही. पण एक स्पर्धा करून आम्ही सगळी आडती मंडळी किंवा जागेवरचा खरेदीदार हा शेतकऱ्यांना न्याय द्यायला ज्यावेळेस पुढे येईल त्यावेळेस मला असं वाटतं की ह्या ही जात आली असेल किंवा आपण पहिली भगवा व्हरायटी असेल त्या व्हरायटीला बाजारपेठेमध्ये आता यावर्षी जसा न्याय मिळतोय तसाच दरवर्षी न्याय देण्यासाठी जर आमची फळी तयार झाली कारण आपल्या शेतकऱ्याला पिकवता येतं, माल विकता येत नाही आणि आमची ही फळी मजबूत झाली
तर जसा आमचा इथला व्यापारी आपला इथला व्यापारी राजस्थानला आम्ही येतोय, तिथल्या शेतकऱ्यांना न्याय देतोय, गुजरातला देतोय, तिथं न्याय देतोय, तर महाराष्ट्रात सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यायला आमच्याकडे असणारा ग्राहक वर्ग हा सक्षम आहे आणि त्याची उद्या अपेक्षा काय आहे ती क्वालिटी तपासण्यासाठी एकदा आपण केलं पाहिजे, त्या टिश्यू कल्चर पाहिलं पाहिजे आणि आज बाजारपेठेमध्ये जी गरज आहे ती सुकलेल्या मालाची आहे. टिपका येत नसेल तर थांबू नका, टिपका येत नसेल तर थांबा आणि आपल्याला गणपती बसायच्या अगोदर हे मी नमूद ह्यासाठी करतोय की गणपती बसायच्या अगोदर 6-7 दिवस हे डिमांड मार्केटचं वाढतं, पण गणपती बसायच्या आदल्या दिवशी 2 दिवस बाजार मंदी होतात. ती मंदी टाळायची असेल तर गणपतीची तारीख पहा बसण्याची आणि त्याच्या अगोदर 6-7 दिवस जेवढा माल मार्केटला आणता येईल, 7-8 दिवस पहिले गणपती बसायचे 2 दिवस सोडून त्याच्या अगोदर 7-8 दिवस जेवढा माल आणता येईल तो चांगल्याच रेटमध्ये जाणार आहे. पण गणपती बसायच्या दिवशी आणि गणपती आदल्या दिवशी ह्या 2 दिवशी माल नाही आणला तरी चालेल. हे मी का सांगतो की आतापर्यंतचा अनुभव आपला शेतकरी वर्गाचा आहे, गणपती बसायच्या दिवशी घेऊन येतात किंवा आदल्या दिवशी माल घेऊन येतात. तो माल मार्केटिंग करायला आज इथून माल घेणार, किरकोळ व्यापाऱ्याकडे जाणार, किरकोळ व्यापारी ह्याच्याकडे जाणार, म्हणजे खाणार, म्हणजे त्या देवाचे जे आपली 5 फळं आहेत ती घेण्यासाठी त्या वितरित व्यवस्थेला 3-4 दिवस लागतात आणि मग आपलं नुकसान होऊ नये आणि त्यानंतर बाजार पडू नये हे मी सतत 2-3 दिवस तुम्हाला आव्हान करेल की 2 दिवस माल नाही केला तर फरक नाही पडणार, पण तुमचं मंदी होऊ नये आणि ती मंदी जर टाळायची असेल तर 2 दिवस आपण माल कमी काढा. आणि पुढे गौराय गणपती असतात, गणपती बसले की दुसऱ्या दिवशी बाजार परत वाढतात आणि त्यानंतरचा काळ गणपती उठल्याच्या नंतर हा रेट वाढीचा आहे हे आज लिहून घ्या, कारण गणपतीपर्यंत सगळे हलके सगळे खिरवे पारवे सगळे माल टिकतात, त्यानंतर गणपतीच्या नंतर माल राहत नाही, पावसाने माल थायमान घातलेला असतो. मी भले ही व्हिडिओ आपल्याला 4-2 मिनिटाची जास्त जरी झाली तरी मी ह्या ज्याच्या सूचना दिल्या आहेत त्या खूप तळमळीने दिलेल्या आहेत. एक तर टिश्यू कल्चरच्या बाबतीत दिल्यात, दुसऱ्या मार्केटिंगच्या बाबतीत दिल्यात, दुसऱ्या तिसऱ्या चोरीच्या बाबतीत दिल्यात. त्यामुळे चोरी जर होत असेल तर आपण जागलं पाहिजे आणि जर आपल्या चोरीचा एरिया असेल तर माल विरळत बसू नका, बाग खाली करा. तुम्ही विरळत विरळत बसून चोर जर आपली काळजी डल्ला मारत असेल तर त्या तुमच्या अडचणीच्या काळात ती अख्खी बाग लुटून जाण्यापेक्षा अख्खी मार्केटला ना. पण जिथं तुम्ही संरक्षण करू शकत असाल तर त्या ठिकाणी माल विरळूच काढा, दिवाळीपर्यंत रेट पडणार नाही. हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.